मडगांव हॉस्पिसियोच्या पोरण्या इमारतीचो एक कुडको कोसळो, मात देवादयेन कोणाक दुखापत जालें ना. सध्या सामान आणि स्टाफाक दुसऱ्या वाटेन शिफ्ट केला अशी माहिती दोतोर अमिता लोटलीकर हाणें दिल्या. जाल्यार दुसऱ्या वाटेन सावयो कुतिनो म्हणटा ह्या इमारतीची दुरुस्ती करची म्हणून सरकारा कडेन मागणी करून थकले. सरकार गरज आसा थंय पैशे दिवपाक तयार ना असोय आरोप सावयो कुतिनोन केला. तांकां कांय प्रॉब्लम नाशिल्लो ऑर्गनायजेशन कंडक्ट करता ते सज्जा ऑफ द अनयूज पार्ट ऑफ द बिल्डींग आसा पळय ताचो एक पीस कॉलॅप्स जालो. तो कॉलॅप्स जालो म्हणून जस्ट एज प्रिकॉशनरी मेजर आमी ते दुसरे कडेन वी आर इन अ प्रोसेस ऑफ जस्ट शिफ्टींग ऑन द अदर सायड ऑफ द बिल्डींग. आनी तशें कोणाक कांयच जावंक ना, कांयच डॅमेज बी तशें कोणाक हार्म बी कांयच जावंक ना. जस्ट एज अ प्रिकॉशनरी मेजर ते शिफ्ट वी आर प्लॅनींग टू शिफ्ट ऑन द अदर सायड. आज जे आमी कॉलॅप्स जाल्ले आसा जाल्यार एक पोर्शन सज्जा काँक्रीट सज्जा आसता तो कॉलॅप्स जावन एक तर ग्लास पेज देखून फुटले आनी त्या कारणा लागून आतां सगळें एन्टायर फोल्ड हातून शिफ्ट केल्लें आसा. इनफॅक्ट एक ब्लॅसींग इन डिसगायज म्हणल्यार जाता, कित्याक आमी मागत आशिल्ले की जो हॅरिटेज हाचो लेगसी आसा आमचो फादर मिरांदाचो त्या ताणें हें स्टार्ट केलें. आतां एक 155 इयर्स एनिवर्सरी हें जाल्लें आसा फावंडेशनाचे एनिवर्सरी जाल्लें आणि त्याच इमिजिएटली देअर आफ्टर नाव सी इट इज गोईंग बॅक इन टू हीज प्रिमायसीस त्याने जे केले पण आता तातून वयता. इनफॅक्ट आम्ही मागत आशिल्ले की किती तर यूज जावच म्हणून तो फादर मिरांदाचे जे आशिल्ले ते स्वप्न दोरिल्ले ते ताणे ते लिगसी आणि आज पण देवानूच थंय धाडलं म्हणल्यार जाता सांगतो. आमी फर्स्ट ऑफ ऑल किती जायच करचे पडटा गव्हर्मेंटाक, कित्याक हे हांगा शिफ्ट केलें कित्याक थंय पडलें म्हणून तो अर्बन सेंटर जो चलतालो ते कॉलॅप्स जाल्ले म्हणून हांगा शिफ्ट केलें आनी हें पडपाक लागलें म्हळ्यार मेंटेनन्स तुमकां करीत ना. आतां तें 14 लॅक्सां कितें एस्टिमेट जाल्लो सिंगल टेंडर जालो म्हण आतां कितले तेंप जालो आतां वर्स जावपा आयलें सिंगल टेंडर जावनूय बी तुमी ते एक्सेप्ट करपाक शकना 14 लॅक्सां एस्टिमेट. हांगा प्रायम मिनिस्टर येता तेन्ना 10 कोटीचो आमकां बील मेळ्ळो आसा ताजेरूय आमी उलयतले आज मुखार जे नॅशनल गेम्स जाल्ले आनी हांगा 14 लॅक्स हें जायना 10 करोडांचें काम दिलां विदावट टेंडर and yes. Prime Minister had come during national games and here you cannot give a single tender for 14 lakhs for a urban health center. What sort of administration is going on, what sort of this thing is going on, functioning, how is this government functioning?